नमस्कार मंडळी, मी स्मिता शिवाळे. पालकत्व अनुभवताना या रविवारच्या सिरीज मध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आज माझ्याकडे एक किस्सा आहे. काय झालं, मी जिथे राहत होते लहानपणी, इथल्या काकू आहेत, तर त्या काकूंची मुलगी होती. म्हणजे आम्ही दोघी जणी साधारण एकाच वयाच्या असू त्यावेळेला. त्यांचं खूप स्वप्न होतं की मी स्वतः, मला शिकायचं खूप होतं, मला जॉब करायचा होता, पण तो करता नाही आला कारण माझं लवकर लग्न केलं. तर त्यांचं असं म्हणणं होतं की आम्ही तुला सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करतोय, तू फक्त छान शिक. आणि ती मुलगी हुशार होती, म्हणजे ती डेफिनेटली माझ्यापेक्षा तर ती हुशारच होती, त्यामुळे मला कायम तिचा हेवा वाटायचा. पण झालं असं की नेमकं त्या वर्षी त्यांनी इतकी, म्हणजे इतकी अपेक्षा ठेवली, ती त्या अपेक्षेचं बर्डन आलं तिला. म्हणजे त्यांनी स्वतःचं करिअर तर सगळं बाजूलाच ठेवलेलं, म्हणजे बाकी सुद्धा त्या नातेवाईकांशी पण काही कॉन्टॅक्ट करत नव्हते आणि काही नाही, अभ्यास आहे की अभ्यास, अभ्यास आहे की. पण अनफॉर्च्युनेटली ती परीक्षा क्रॅक करू शकली नाही आणि तिला ऍडमिशनच मिळालं नाही. त्यांना जिथे हवं होतं तिथे ऍडमिशन मिळालं नाही. त्यावर त्या एवढ्या स्वतः डिसअपॉइंट झाल्या आणि त्यानंतर त्या मुलीला सुद्धा त्यांचा, म्हणजे त्या मुलीमध्ये जेवढा काही कॉन्फिडन्स होता तोही त्यांनी घालवला. कारण त्या सतत तिला बोलत राहायच्या की हे तू केलं असतंस असं तर असं झालं असतं, मी तुला म्हणत होते तर तू केलं नाहीस, असं असंख्य कारण आहे. खरं सांगायला गेलं तर तिने तिची मेहनत घेतली होती, पण त्यावेळेला तिला समहव ते नाही जमलं त्या वर्षी. पण त्यांना ते स्वतःला समजूनच घेता येत नव्हतं की इट्स ओके असं म्हणता येत नव्हतं. आणि त्यामुळे त्यांनी स्वतःलाही त्रास करून घेतला आणि मुलीलाही त्या वर्षी त्रास दिला. त्याचा परिणाम असा झाला की त्या मुली, ती खरं तर खूप हुशार होती, पण तिच्यामधला इतका कॉन्फिडन्स कमी झाला की त्यानंतर ती जेमतेम ग्रॅज्युएट झाली, काहीही केलं नाही तिने. त्यामुळे आपण अपेक्षा मुलांकडून काय करतो, किती करतो, कशा करतो, त्यावेळेचं वातावरण कसं आहे, हे सगळं आपण ग्राह्य धरलं पाहिजे. आणि त्याबद्दल आज प्राचिते आपल्याशी बोलणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं हा किस्सा कुठे ना कुठेतरी लोकांना कनेक्ट होईल आणि म्हणून मी आज हा किस्सा सांगितला. प्राचिताई नमस्कार. नमस्कार, तुझं खूप स्वागत. थँक्यू. तर खरंच ही घटना अशी घडली होती आणि त्यानंतर, म्हणजे आम्हाला असं वाटायचं की ती डेफिनेटली काहीतरी करेल आणि काही करू शकली नाही, कारण केवळ कॉन्फिडन्स घालवून ठेवला तिने की मी नाहीच काही करू शकत. मी ते त्यावेळेला मी नाही ती परीक्षा क्रॅक करू शकले तर मला नाही जमणार. तर हे जे अपेक्षांचं बर्डन, मला असं वाटतं की ही अपेक्षा आहे प्रत्येक पालकाला असं वाटतंय. तर पाल्याकडून अपेक्षा कशा असाव्यात किंवा त्या कशा व्यक्त कराव्यात, किंवा जर तुमच्या तुमचे काही गोल्स आहेत तर ते तुम्ही कसे सेट करावे याबद्दल सांग. तू जो किस्सा सांगितला स्मिता, तो अनफॉर्च्युनेटली रेअर नाहीये. खूप कॉमनली अशा घटना घडतात आणि मी नेहमी म्हणते की आई वडिलांचा हेतू कधीच चुकीचा नसतो, पण पद्धती चुकतात, शब्द चुकतात. आणि ते जे आपण तोंडातनं काहीतरी उच्चारतो की मुलावर एक प्रकारचा परिणाम त्याचा व्हावा, पण तो तसाच होतो असं नाही, कारण मूल ते कसं घेतय ह्याच्यावर अवलंबून आहे. बरोबर. तुम्ही जे बोलताय त्यामुळे त्याला खूप महत्व आहे. अपेक्षांचं म्हणशील ना तर एक लिटरच्या बॉटलमध्ये एक लिटरच पाणी बसत, 2 लिटर बसवायचा प्रयत्न करू नये. बसणारच नाही ना, सांडणार आहे ते. हो. आणि अर्धा लिटरच कशाला बसवायचं, अर्धा लिटर जागा तरी कशाला. 1 लिटरच्या बॉटलमध्ये 1 लिटर पाणी. पण आता ते मुलांच्या बाबतीत म्हणताना की मला नक्की अंदाज आहे का माझ्या मुलांची काय कपॅसिटी आहे, तर ऍक्च्युली पालकांना तो अंदाज असतो, माझ्या मुलाची कपॅसिटी किती आहे. बरोबर. त्यामुळे तुम्ही तुमच्या मुलाला सांगा की तुझं जेवढं पोटेन्शियल आहे ना तेवढं मात्र मला रिझल्ट्स हवेत. पण ते रिअलिस्टिक तुमच्या डोक्यातही असलं पाहिजे आणि रिअलिस्टिक मुलांच्या मनातही ते घातलं पाहिजे. कि काय आपल्या मुलाची साधारण 10-12 वर्षाचा होईपर्यंत, म्हणजे आपण जिथे ज्या परीक्षा महत्वाच्या आहेत 10-12 वर्षाच्या, तोपर्यंत पालकांना अंदाज येतो. आणि बहुतेक पालकांची तक्रार हीच असते, हुशार आहे पण अभ्यास करत नाही. हो. तर त्याच्यात सत्य आहे पण, डेफिनेटली असतं, कारण मुलांना तो सिरियसनेस नसतो. पण आपल्याला हेही बघितलं पाहिजे की खरी कपॅसिटी किती आहे. हा. त्यामुळे त्याचा एक रिअलिस्टिक अंदाज घेऊन सगळेच मुलं वर्गात पहिली नाही येऊ शकत. बरोबर. आणि जसं आपण मागच्याला म्हटलं की त्याला समजलंय ना तो काय करतोय,
कन्सेप्ट क्लिअर आहेत ना, मग ते मार्क तेवढे नाही आले तर ते मार्कांशी सगळं रिलेट करू नका. हो, जिथे मार्क महत्वाचे आहेत बाबा, ऍडमिशन साठी हे मार्क महत्वाचे आहेत, मग नंतर तुलाच त्याचं वाईट वाटेल की अरे मी अजून मेहनत करायला हवी होती. तर तुम्ही ते खूप पॉझिटिव्हली, अगेन अथॉरिटेटिव्हली मुलांना सांगा की बाळा हे आपण कशासाठी करतोय, हा अभ्यास आता तू का करतोय कशासाठी, कारण आपल्याला इथे ऍडमिशन घ्यायचं, मग त्याच्यासाठी हे एवढं करणं मस्ट आहे. मला माहितीये की तुला येत आहे, पण तुला ते लिहून दाखवायचं. त्यामुळे तुम्ही कसं कम्युनिकेट करता, कशासाठी करता, बरोबर, आणि ते सगळं तुमचं पूर्ण कन्व्हर्सेशन फक्त त्याच विषयावर नका मर्यादित ठेवू. जनरली मुलं 10वी 12वीत आली की अभ्यासाखेरीज दुसरा काही विषयच उरत नाही बोलायला घरात, तर तसं नका करू. अभ्यास इज जस्ट वन पार्ट ऑफ युअर चाइल्ड एक्झिस्टन्स, तो पूर्ण नका करू. त्याचं पूर्ण म्हणजे त्याचं जे काय आहे अस्तित्व ते फक्त अभ्यास असं नाही, बरोबर. त्याचं प्रेशर मुलांना येऊ शकतं की आईबाबांच्या एवढ्या अपेक्षा आहेत स्वतः ते, आणि प्रत्येक मुलाचा स्वभाव वेगळा असतो. एखादा सेन्सिटिव्ह मूल ह्यांनी खूप जास्त दडपण घेऊ शकतं, एखाद्याला काहीच फरक नाही पडणार, हा ते काय सारखेच बोलत राहतात. आपल्या मुलाचं टेम्परामेंट काय आहे, आपल्या मुलाची बुद्धिमत्ता किती आहे हे आपल्यालाच माहिती असतं, आणि ते ना डोळे उघडे ठेवून आपण बघितलं पाहिजे. अवास्तव अपेक्षा करू नका, आणि जर तुम्हाला नक्की अंदाज येत नसेल तर तज्ज्ञांची पुन्हा मदत घ्या. चाचण्या असतात ज्याच्यातनं आपल्याला साधारण अंदाज येईल की उगाच त्या चाचण्या करत नाहीत, पण जर असं तुम्हाला वाटतंय की अरे हा अभ्यासात मागे पडतोय, तर मग तुम्ही तज्ज्ञांची मदत घेऊ शकता, बरोबर, की का बरं हा अभ्यासात मागे पडतोय. आणि तुझे मार्क म्हणजेच तू ह्याच्यातनं बाहेर या, हे फार महत्वाचं आहे मला असं वाटतं, कारण मुलांपर्यंत पण ते नाहीतर मग मुलं पण स्वतःची किंमत त्याच्यावरनच करतील की मला कमी मार्क मिळतात म्हणजे मग मी मला नाही काही येत, मी वावरटे. अरे ठीक आहे, तुला मार्क कमी मिळाले पण तू बॅडमिंटन किती मस्त खेळते, किंवा तुझ्यात बाकी तू डान्स किती छान करतेस. थोडक्यात एनकरेज करण्याच्या दृष्टीनंच आपण बोलायला हवं. अपेक्षा आणि म्हणजे काय काय पद्धतीच्या अपेक्षा असल्या पाहिजे हे मुळात आपण ठरवणं फार, म्हणजे आता खरं सांगायला गेलं तर आपण अपेक्षाच केल्या नाहीत तर त्यांना काही मोटिवेशनच मिळत नाही. बरोबर बरोबर. पण मग अशा वेळेला काय करायचं? अपेक्षा असाव्यात, रास्त असाव्यात. आणि मी म्हटलं तसं की तू काय पॉझिटिव्ह आणि छान करतोस किंवा करतेस ते पण मुलांना सांगा ना. तू अभ्यासच नाही करत, तू हेच नाही करत, तू तेच नाही करत असं म्हणण्यापेक्षा तू हे छान बघ, तू कसं मन लावून ते ड्रॉइंग करतेस ना, इतकं सुंदर होतं तुझं ड्रॉइंग, तसंच थोडस मन लावून तू मॅथ्स पण कर, तर ते कठीण नाही जाणार आहे तुला. बरोबर. त्यामुळे तुम्ही ठरवा, दोघांनी मिळून ठरवा की बाबा आता यावर्षी आपण किती टक्के ठरवायचे, आपलं टार्गेट काय असणार आहे. मग मागच्या वर्षी आपल्याला एवढे मिळाले होते, मग आपण 5% जास्त टार्गेट ठेवलंय, म्हणजे आपल्याला मेहनत 5% जास्त करायची आहे सगळीकडे. मग ते आपण कसं स्ट्रक्चर करूया, मी तुला मदत करू का, आपण शेड्युलिंग करूया का त्याचं, हा विषय आपला कच्चा आहे मग ह्याच्यासाठी आपल्याला ट्युशनची गरज आहे का, काय आपण कसं करणार आहोत हा विषय, युट्यूबवरच्या ट्युटोरियल्स बघायच्या आहेत का तुला ह्याच्यासाठी. तुम्ही मार्ग सुचवा, मुलांकडनं घ्या की त्यांना काय कम्फर्टेबल आहे, की आई मी ऐकलंय ते सरनं हे खूप छान शिकवतात, माझी मैत्रीण त्यांचा क्लास लावणार आहे, ठीक आहे तुम्ही चौकशी करा. मुलांना तो पर्याय द्या की आपण ह्याच्यावर चर्चा करूया, हा आपला प्रॉब्लेम आहे, बरोबर, आणि आपण मिळून त्याच्यावर एक सोल्युशन काढूया. बरोबर. म्हणजे अपेक्षा करताना जर का तो गोल तुमच्या आणि तुमच्या मुलाचा आहे तर मग दोघ जण मिळून प्रयत्न करा. बरोबर. म्हणजे ओनरशिप येते ना त्याच्यात मुलाची पण, की हा मी पण हे ठरवलंय. हा, आणि मग बरं कॉम्पिटिशन आपल्याला नंबरात यायचं नाहीये, शाळेमध्ये पहिलाच नंबर आला पाहिजे यापेक्षा, म्हणजे तू आता जसं म्हणालीस तसं कॉन्सेप्ट कळणं किंवा कळलंय ना बेसिकली काय आहे. आता काही जणांची जास्त अपेक्षा असेल की माझा मूल जास्त हुशार आहे, मला माहिती आहे तो करू शकतो, तो पहिला येऊ शकतो, सगळ्यांमध्ये त्याला ते एक स्थान मिळावं असं वाटतं कारण त्याची तेवढी कपॅसिटी आहे म्हणून त्यांचे प्रयत्न असतात. पण त्यावेळेला मूल करत नाही, तर त्यावेळेला त्यांना सांगावं लागेल ना. पण हो, म्हणजे त्या मुलांची मग त्यावेळेला चर्चा करून की ना मला हे पटतच नाहीये हे तुझे मार्क, तुला तरी वाटतंय का की हीच तुझी लेवल आहे, नक्की तू ह्याच्यापेक्षा जास्त मिळवू शकतोस. बरोबर. हे बघ या परीक्षेत तू असं हे केलं होतं, अभ्यास न करता तुला हे मिळालेत, तुलाही माहितीये तू अभ्यास नव्हता केला, मग जरा अभ्यास केलाच तर काय होईल अजून.
पण हेच टोन खूप महत्वाचं आहे. तुम्ही काय सांगताय हे महत्वाचं आहे की माझा तुझ्यावर विश्वास आहे, पण मी सारखं तुला ना आळशी आहेस, अभ्यासच करायला नको, नुसतं बसा असं येच आयते काय, मग त्या मुलावर तो परिणाम तसाच होणार आहे. आणि पुन्हा तेच, तुम्हाला राग येणार, तुम्ही रागवा, ओरडा कधीतरी, फक्त शब्द काय वापरताय ह्याच्याकडे लक्ष द्या. तू युजलेस आहेस, काही होणार नाही तुझ्याने आयुष्यात, असे शब्द नका वापर. बरोबर, तू तुझा वेळ योग्य वापरत नाहीयेस, नंतर मग तुलाच त्याचा पश्चाताप होणार आहे. बरोबर, असं तुम्ही बोलूच शकता की तूच विचार कर की किती वेळ झाला तो मोबाईल घेऊन बसलीयस तू किंवा बसलायस, आपली ही अभ्यासाची वेळ होती. संवाद महत्वाचा. तेच म्हणजे आपण जो टॉपिक केला होता की मुलांशी संवाद कसा साधावा, त्यामध्ये तेच महत्वाचं होतं की तुमचा टोन काय आहे, तुम्ही कशा पद्धतीने ते समजावून सांगता, तुम्ही पण तसे वागता का, तुम्ही तुम्हाला त्यांची मानसिकता समजते का, हे सगळं इन्क्लूड होतंय या ह्याच्यामध्ये, की आपण अपेक्षा करताना या सगळ्या गोष्टींचा विचार केला पाहिजे. आपण आणि साधारण मी अगदी साधारणच होते अभ्यासात, नवराळी अगदीच बेताचा होता, थोडस अनुवंशिक आणि हे असतात ना, आणि मी माझ्या मुलीकडनं अगदी 95% अपेक्षा केली तर तिथपासून स्वतःलाही प्रश्न विचारायचे ना की खरंच तिची ती कपॅसिटी आहे का, तो जरा एक थोडासा इंट्रोस्पेक्शन आपणही करा. पण हे अभ्यासा बाबतीत पण नसतं बऱ्याचदा, म्हणजे मी आता या क्षेत्रात आहे तर मी कितीतरी अशी उदाहरणं पाहिली आहेत की चाइल्ड आर्टिस्ट म्हणून ज्या जी मुलं येतात ते आईचं स्वप्न असतं कुठेतरी, कुठेतरी वडिलांचं स्वप्न असतं की मला टीव्हीवर दिसायचं होतं, पण माझ्या वडिलांनी करू दिलं नाही मला आणि मी जॉब केला, मग इंजिनियर झालं आणि मी जॉब करतो आहे, तर हे त्यांचं स्वप्न असतं. पण मग ते आपल्या मुलांमध्ये बघतात, त्या मुलाला खरंच ते आवडतं नाही आवडत हा विचारही त्याच्या मागे नसतो. बरोबर. आणि मी तर म्हणते आमच्या क्षेत्रामध्ये जेव्हा काम करतात तेव्हा काम करतो आम्ही, आणि हे खूप कमी जणांना कळतं की हे काम आहे. खरंय, अगदी खरंय, कारण 12-12 तास कॅमेरा समोर उभं राहणं आणि त्या लाईट सगळ्या झेलणं हे कठीण असतं, आणि त्याच्यामध्ये वाक्य लक्षात ठेवणं हे खूप कठीण असतं, आणि हे मुलांकडून आपण अपेक्षा करतो, तर या अपेक्षा खरंच आपल्या योग्य आहेत का हे तपासून बघणं गरजेचं आहे. अगदी बरोबर आहे. पण तुमच्या क्षेत्रातलं ग्लॅमर दिसतं, बाकी गोष्टी दिसत नाहीत. तसंच आहे की बाकी सगळे म्हणजे मुलाचे ऍक्च्युअल लेवल तुम्ही बघा काय आहे आणि त्याप्रमाणे तुमच्या अपेक्षा असू द्या. अपेक्षाच ठेवू नका हे नाही मी म्हणत. बरोबर. हा, त्या फक्त रिअलिस्टिक असू दे. मुलांना काहीतरी गोल्स द्या, काहीतरी त्यांना टार्गेट्स द्या, पण ते अथॉरिटेटिव्हली द्या. बरोबर. डेमोक्रेटिकली द्या की तू ठरव आता पुढच्या वर्षीसाठी आपलं काय गोल असणार आहे. आणि जिथे मार्क महत्वाचे आहेत बाबा, ऍडमिशन ह्याच्यावर अवलंबून आहे. आतापर्यंत मी तुझ्यावर कधीही प्रेशर टाकलं नाही, म्हणजे तू मार्क, काही पालकांना सवय असते ना पेपर होऊन आल्यावर सांगायचं काय उत्तर लिहिलं, त्याचं काय उत्तर लिहिलं, आता ते गेलं ना हातात ना, जाऊ दे आता, काही त्याच्याशी आपल्याला देणं घेणं नाही, संपली ते वार्षिक परीक्षा होती, संपलं ते, कशाला, जाऊ दे, कारण आता झालंय झालंय ते, आता ते सोडून द्या. त्यामुळे त्याच्या अगदी ते काटेकोरपणे की ह्याच्यात तू काय लिहिलं, त्याच्यात तू काय लिहिलं, नका हे करू आपल्याला आता पुढच्या. मी आतापर्यंत तर मग जर मी अशी पालक नव्हते, मी तुला मोकळं सोडलं होतं की ठीक आहे डू युअर बेस्ट, पण मी असं कधीच म्हटलं नाही. पण आता मी म्हणते की आता तुला अभ्यास हा केलाच पाहिजे, कारण ह्याच्यावर तुला तुझं कॉलेज किंवा काय जे काय ते ठरणार आहे. तर आता लाईटली नाही घ्यायचं. पण या अपेक्षा करताना सुद्धा पालकांनी काळजी घ्यायची ती म्हणजे की त्यांच्यामध्ये तुम्ही इन्वॉल्व्ह होऊन ते दोघांनी मिळून एक गोल सेट करा, आणि ती इन्वॉल्वमेंट दिसू देत, त्या अपेक्षांचं ओझ नको व्हायला. हो ना, म्हणजे अपेक्षा करण्यापेक्षा गोल सेट करूया, गोल सेट करूया आपण, आपण दोघं मिळून सेट करूया. आणि एक ना खूप महत्वाचा मुद्दा आहे स्मिता, माझं प्रेम हे तुझ्या अभ्यासातल्या यशावर अवलंबून नाहीये. तू उद्या फेल जरी झालीस ना तरी माझं तुझ्यावरचं प्रेम कमी नाही होणार आहे. हा, मी निराश होईन, मला आवडणार नाही, मला कदाचित राग येईल. बरोबर. पण माझं प्रेम नाही कमी होणार आहे तुझ्यावरचं, कारण ते कशावरही अवलंबून नाहीये की तू तुझा अभ्यास काय आणि तू किती मार्क मिळवतेस, ह्याच्यावर नाहीये माझं तुझ्यावरचं प्रेम अवलंबून. अनकंडिशनल लव्ह आहे आणि मी कायम कायम तुझ्यावर ते प्रेम करणार आहे. मला असं वाटतं हे हायलाइट करण्यासारखं आहे, पण
मला वाईट वाटेल, मला राग येईल, मी निराश होईन, हे सगळं होईल. तू जर तेवढे नाही तुझा तसा परफॉर्मन्स झाला तर हे जेव्हा मुलांच्या पर्यंत पोचतं ना, तेव्हा मग मुलं टोकाचे विचार करत नाहीत. एखाद्या परीक्षेतलं अपयश म्हणजे मी अपयशी आहे असा अर्थ नाही. आपल्याला ते तसं आणि ते आपण कम्युनिकेट करत गेलं पाहिजे की ठीक आहे अभ्यासात नाही, पण तुझं हे किती छान आहे, काही नसेल तर तू किती छान बोलतो सगळ्यांशी, तू किती सगळ्यांची रिस्पेक्टफुली बोलतोस, काहीतरी प्रत्येक मुलात असतं, काहीतरी तर तुम्हाला सापडेल, तुमचंच मूल आहे. बरोबर. काहीतरी त्याला पॉझिटिव्हली बोला, एनकरेज करा, त्याच्यातल्या चांगल्या गोष्टींबद्दल त्याला बोला आणि मग सांगा की हे कसं छान आहे, तसं आता आपण हे पण करूया. पण माझं तुझ्यावरचं प्रेम कायम कायम आहे हे अगदी मोठ्या मुलांना सगळ्यांना ते पोचणं त्यांच्यापर्यंत गरजेचं. कारण नाहीतर मुलांना काय वाटतं की का मुलं टोकाचे असे निर्णय घेतात की मी फेल झाले तर म्हणजे काही आय एम युजलेस, आय एम वर्थलेस, माझ्या आई बाबांना आता मी कसं तोंड देऊ, त्यांना मी आवडतच नाही किंवा असं काही त्यांचं माझ्या काहीच आता मी शक्यच नाही, आता मला हे आयुष्यच अशक्य झाले. ती जर खात्री असेल की अगदी फेल जरी झाले तरी आई मला जवळ घेईल, म्हणजे चिडेल, काहीतरी बोलेल, पण नंतर जवळ घेईल, ही खात्री त्या मुलीच्या मुलाच्या मनात असली पाहिजे. मला असं वाटतं 10वी 12वीचं आपल्याला जे पालकांना प्रेशर येतं आणि आपण घरामध्ये जे प्रेशर क्रिएट करतो, तर त्यावेळेला तुम्ही अभ्यासाचं वातावरण तयार करताना ह्या गोष्टी ह्या खरंच खूप लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी आहेत. म्हणजे आता जे तू सांगितलंस ते त्या काळात तर तुम्ही हा विश्वास देणं फार गरजेचं आहे. अगदी. फार टोकाच्या कारण बातम्या आपण ऐकतो हो, आणि त्यासाठी हे फार महत्वाचं आहे. आणि देर इज ऑलवेज अ सोल्युशन. काहीही झालं आपण मार्ग काढू. मी तुझ्या पाठीशी आहे, पण म्हणून तू आत्ता अभ्यास करायचा नाही हे नाही चालणार. बरोबर. तू पूर्ण प्रयत्न कर, मग जे होईल ते आपण बघू काय होत. करेक्ट. आणि असं राहिलं पाहिजे कारण लाईफ कुठेच थांबत नसतं. आणि आपण एका परीक्षेत फेल झालोय किंवा आपण एके ठिकाणी तेवढं सफल नाही झालोय म्हणून तिथे आयुष्य थांबणार नाही हे आपल्याला सुद्धा माहिती आहे. बरोबर. कितीतरी असे आपले डाउन्स आले होते आणि त्याच्यानंतर परत आपण उठतोच की अगदी बाउन्स बॅक करतोच. आणि अशी उदाहरणं द्यावी मुलांना, स्वतःची असतील तर नक्कीच द्यावी. बरोबर. की असं झालं होतं, या परीक्षेत मी फेल झाले होते, पण बघ आज मी आहे ना इकडे व्यवस्थित. त्यावेळेला मी पण खचले होते, मलाही खूप त्रास झाला होता, पण मग मी तेव्हा काय केलं. अशा ह्यानी किंवा ओळखीचे परिचयातले की त्यांच्या गोष्टी सांगून की असं होत. सगळ्यांना काय नेहमीच पहिल्या ह्याच्यात यश मिळतच असं नाही. पण दॅट इज नॉट व्हॉट यू आर एज अ पर्सन. यू आर मच मोर देन दॅट. करेक्ट. करेक्ट. आणि हे मोटिवेशन किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत ना, हे फक्त आपल्या मुलापुरतं मर्यादित न ठेवता इतर ठिकाणी सुद्धा द्यावं असं मला वाटतं. कारण फार पालकांना अशी सवय असते की आमचं कसं छान आहे हे सांगता सांगता आपण कोणाला तरी डिमॉरलाइज करत असतो. होतं हे अननोइंगली, आपलं ते बाबलं, दुसऱ्याचं ते कार्ट, अननोइंगली होतं हे. कारण त्या वेळात मुलांची ती समज नसते, मुलांना हे कळत नाही. म्हणजे मी हे अगदी अनुभवावरून सांगते की त्यावेळेला ती समज नसते आपल्याला की अरे हे जे सांगतात ते आपल्याचा आपला काही संबंध नाही या गोष्टीशी. काकू त्यांच्या मुलाबद्दल सांगतात त्यांचं, पण ते इतकं आपण लावून घेतो आणि मग मुलांच्या मनावर परिणाम होतो. हा विचार पण करायला हवा. या छोट्या मोठ्या गोष्टी आहेत, पण मला असं वाटतं की या पाळायला हव्यात आपण. अगदी. आपण इतकं संवेदनशील जेव्हा राहू ना तेव्हा आपली पुढची पिढी अशी घडणार आहे. एम्पथी ज्याला आपण म्हणतो. करेक्ट. सह अनुभूती जी असते. करेक्ट. ती खूप महत्वाची आहे. आजकाल शाळेमध्ये पण खूप शिकवायला लागले ती. गरजेचं आहे अगं, ते खूप गरजेचं आहे. कारण कॉम्पिटिशन आणि हे इतकं आहे त्याच्यामुळे येणारा अग्रेसिव्हनेस आणि मलाच पुढे राहायचंय कायम कुठेतरी. आणि हे सत्य परिस्थिती आहे ना की आपल्याकडे एवढी पॉप्युलेशन आहे की तुम्हाला झगडूनच तुमची जागा मिळवायची आहे. बरोबर. मग ते येतच, स्वाभाविक आहे. पण आपण ते ठरवलं पाहिजे की कुठे मला कॉम्पिटेटिव्ह राहायचंय आणि कुठे नाही राहायचं. बरोबर. अगदी बरोबर. त्या लाईन्स आपण ड्रॉ करायचे. करेक्ट. 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 हा म्हणजे आतापर्यंत आपण जे पण एपिसोड केले ना, त्या एपिसोड मध्ये प्रत्येक वेळेला तू एक खूप छान सांगितलं, पण हा इतका महत्वाचा मला टॉपिक वाटतो
की खरोखर संवेदनशील राहणं मुलांवर आपलं बर्डन होत नाही ना, आपण अपेक्षा करूया आपल्याला माहिती आहे पण त्याचं बर्डन नाही आहे ना, हे सुद्धा चेक करत राहणं फार महत्वाचं आहे. आणि रादर आपण म्हणालो तसं अपेक्षा करण्यापेक्षा आपण एक गोल सेट करूया आणि आपण मिळून करूया. एक दुसरी बाजू पण असते कधी कधी स्मिता, की कधी कधी ना पालक कूल असतात पण मुलंच इतकी स्वतःकडनं अपेक्षा करतात ना, त्याचाही त्यांना त्रास होऊ शकतो. तर तेव्हा सुद्धा तुम्हाला तो चिल जे तुम्ही आता मुलांपर्यंत पोहोचवलं पाहिजे की अरे ठीक आहे, इट्स इज ओके, म्हणजे जर नाही तुला हवे तेवढे मार्क मिळाले तर मला समजतंय तुला वाईट वाटतंय, पुढच्याला प्रयत्न कर, पण इतकं काही वाईट नाही झालंय, पुढच्या वर्षी कोणी हे मार्क तुला विचारणार पण नाहीये. तर कधीतरी ते मुलांचं तुम्हाला तुमच्या मुलांची मानसिकता समजून त्यांच्याशी संवाद तो आपल्याला साधला पाहिजे, की जेव्हा मूल अगदीच कशाचंच काही वाटून घेत नाही तेव्हा थोडासा त्यांना पुश द्यायला लागतो. बरोबर. पण मुलंच जर खूप जास्त सेन्सिटिव्ह असतील तर तुम्हाला त्यांना थोडस कूल डाऊन पण करायला लागतं. अगदी बरोबर, अगदी बरोबर. खूप खूप छान सांगतेस तू. खरं सांगायला गेलं तर इतकी आपण एपिसोड केले, प्रत्येक एपिसोड मधून नवीन काहीतरी मला आई म्हणून खूप शिकायला मिळालं. म्हणजे मी तुझ्याकडून पर्सनल आपण गप्पा मारतो त्यावेळेला बोलतोच आपण, पण असे वेगवेगळे टॉपिक्स ला आपण हात लावल्यामुळे मला खूप गोष्टी कळल्या, मला खूप शिकायला मिळालं आणि माझ्या बरोबरीनं माझ्या मैत्रिणींना पण शिकायला मिळालं असेलच या सगळ्या टॉपिक्स मधून. काही गोल्डन रूल्स तू आम्हाला सांगितलेले आहेत की तुम्ही रोल मॉडेल असलं पाहिजे, पेशन्स ठेवले पाहिजे आणि अजून चुका केल्या तरी चालेल, चुका होणारच आहेत आपल्याकडनं, आपण कायम परफेक्ट पेरेंट, कारण परफेक्ट पेरेंटिंग इज अ मिथ. हा पण ठीक आहे, चुकल्यावर मुलांकडे जाऊन सॉरी पण म्हणा, माझं हे चुकलं. तुझ्या बरोबरचा हा शेवटचा एपिसोड होता माझा आणि ऍक्च्युली मला छान नाही वाटत, कारण मला अजून बोलावं असं वाटतं तुझ्याशी. मी पर्सनली तर तुझ्या कॉन्टॅक्ट मध्ये राहीनच आणि आपण बोलूच, पण जर का तुम्हाला प्राचिताईच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहायचं असेल तर तुम्ही प्राचिताईला मेल करू शकता आणि मेलवर तुम्ही तिला प्रश्न विचारू शकता, किंवा प्रश्न विचारण्यापेक्षा तिला जर कॉन्टॅक्ट करायचा असेल तर ती तिथे तुम्हाला कॉन्टॅक्ट नंबर देणार आहे, त्यामुळे तुम्ही अशा पद्धतीने संपर्क साधू शकता. प्राचिताई, इतके एपिसोड तुझ्या बरोबर गप्पा मारल्यानंतर मला एक खूप मजा आली, खूप गोष्टींचे माझी एक उजळणी झाली आणि खूप छान वाटलं. हो पण अगेन परत अनुभवानी आपण पालक म्हणून आतापर्यंत मला असं वाटतं की आता मला बऱ्यापैकी कळलंय, आता मला काही प्रश्न पडणार नाही किंवा कबीरच्या बाबतीत, पण मला माहिती तू जसं जसं मोठा होणार आहे तसं तसं आणखीन प्रश्न माझ्या समोर येतीलच, येतात आणि त्यासाठी तू आहेस नक्की. पण थँक्यू, थँक्यू सो मच, तू इतकं मनापासून बोललीस, प्रत्येक एपिसोड मध्ये इतकं भरभरून बोललीस आणि माझ्या एका शब्दावर तू कायम आलीस, खूप थँक्यू. मी म्हटलं ना मलाच खूप खूप छान वाटलं आणि तुझ्या सगळ्या सबस्क्रायबर्सचे पण पुन्हा एकदा आभार, कारण त्यांनी पण खूप मला त्या कमेंट्स मधनं त्यांचं प्रेम आणि प्रतिसाद जो त्यांनी दिलाय खूप मलाही छान वाटलं. आणि मी नक्की जे मला कॉन्टॅक्ट करतील मी नक्की तुम्हाला तुमच्या मेल्सला वगैरे अगदी लगेच नाही तरी मी रिप्लाय करीन आणि नक्की तुमच्याशी आपण मी संवाद साधेन. इंडिव्हिज्युअली पण जर तुम्हाला कोणाला बोलायचं असेल तर आपण ते नक्की ठरवू शकतो. थँक्यू, थँक्यू.